जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले विरुद्ध ठाकरे गट असा वाद आता सुरू झालेला आहे। यापुढे जर बैठकीमध्ये नाना पटोले असतील तर आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे। नाना पटोलेंच्या भूमिकेमुळे जागा वाटप अडतंय असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, आता पुढची चर्चा नेमकी कशी होणार आहे, कारण वेळ खूप कमी आहे। खरं तर अमोल, जागा वाटप महाविकास आघाडीचा अगदी अंतिम टप्प्यात आहे। 260 जागांवर एकमत झालेलं आहे आणि उर्वरित 28 जागांसंदर्भातला तिढा आहे। मात्र या 28 जागांपैकी बहुतांश जागा या विदर्भातल्या आहेत आणि विदर्भातल्या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे आग्रही आहेत। असे 10 ते 12 जागा आहेत ज्यावर दोन्ही पक्षांचा आग्रह आहे आणि हे आग्रह असताना नाना पटोलेंची भूमिका ही एक प्रकारे जागा वाटप त्यामुळे अडतंय अशा प्रकारची असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नाना पटोलेंची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे ठाकरेंच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजुतीने महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं तर 288 जागांचं पूर्णपणे योग्य पद्धतीने वाटप होईल। मात्र काही जागांवर जर अडून राहिलो तर मात्र हे जागा वाटप तसंच राहील आणि यामध्ये खूप वेळ निघून जाईल आणि त्यामुळे येत्या 2 दिवसात जागा वाटप पूर्ण करायचं असेल तर तातडीनं या जागांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जावा आणि त्यामध्ये नाना पटोलेंची जी भूमिका आहे ती कुठेतरी जागा वाटप यामुळे अडते आणि त्यामुळे नाना पटोले जर चर्चेला असतील तर आम्ही यापुढे चर्चा करणार नाही अशा प्रकारची भूमिका ठाकरेंच्या नेत्यांनी घेतल्याचं सूत्रांकडनं समजतंय। वेदांत, तुम्ही आपल्या सोबतच राहा। काँग्रेसचे नेते आहेत सचिन सावंत, ते सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन सावंतजी, ठाकरे गटानं जी भूमिका घेतलेली आहे की यापुढे जर नाना पटोले चर्चेमध्ये असतील तर त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार नाही, आपली पहिली प्रतिक्रिया काय काँग्रेसचे नेते म्हणून? आता ही सूत्राचरणावर ते म्हणजे अधिकृतपणे त्यांनी काय भूमिका घेतली हे मला माहिती नाही, परंतु जर हे जरी आपण जर खरं मानलं तर ते योग्य नाही एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणून। ते नाना पटोले ती सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचे आणि पक्षाचे नेते असल्यामुळं जागा वाटप त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होणारच आहे। अशा तऱ्हेची भूमिका घेणं योग्य नाही असं मी म्हणेन, परंतु ते सूत्रानुसार बातमी आहे त्यामुळे मला त्याच्याबद्दल काय अधिकृतपणे सांगता येणार नाही। पण जर नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असताना जर समोरचा पक्ष अशा पद्धतीनं बोलत असतील तर पुढे चर्चा जाणार कशी आहे याची, आणि जागा वाटपामध्ये जर एवढे वाद असतील तर पुढे निवडणूक कशी लढणार आहे सोबत? नाही, मला असं वाटतं की तात्कालिक कसं असतं की मतभेद असतात प्रत्येक जागांमध्ये, काही असं काही हे नसतं की प्रत्येकाला त्याच्यामध्ये एकमत होईल आणि त्यामुळे क्षणिक वाद तयार होऊ शकतात। मला असं वाटतं की थोड्या दिवसात हे जागा वाटप संपून येईल। नाही, प्रश्न क्षणिक वादांचा नाहीये, कारण टोकाची भूमिका घेतलेली आहे की यापुढे जर नाना पटोले असतील तर आम्ही येणार नाही, मग चर्चा कशी होणार? आता ही सूत्रानुसार कळते मला, अधिकृतपणे त्यांनी काही असं तरीची भूमिका घेतलेली आहे का हा पाहावं लागेल। बर, सचिन सावंतजी धन्यवाद, आपण या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर सचिन सावंत होते काँग्रेसचे नेते। हे क्षणिक वाद आहेत, हा वाद लवकरच सोडवला जाईल अशी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात। वेदांत, नेमका काय वाद झालेला आहे, कोणत्या जागांवरून अडलेला आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप? जसं आपण सकाळी सुद्धा संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं की लोकसभेला साधारणपणे 2 जागा अमरावती आणि रामटेक या 2 जागा या सिटिंग असताना सुद्धा काँग्रेसला देण्यात आल्या आणि असं असताना जेव्हा विधानसभा निवडणूक तोंडावर आहे तर शिवसेना ठाकरे गटाला 4 ते 5 जागा अधिक मिळाव्यात जिथे शिवसेनेची ताकद आहे, त्याच जागांवर काँग्रेस सुद्धा अडून आहे आणि त्यामुळेच हा वाद कुठेतरी सोडवला जात नाहीये आणि काँग्रेसकडनं ज्या जागांचा तिढा आहे ती लिस्ट हायकमांडला काँग्रेसच्या पाठवलेली आहे आणि त्यामुळेच हायकमांड या संदर्भातला निर्णय घेईल असं काँग्रेसच्या नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच जर हायकमांडकडनं निर्णय घेतला जात असेल तर तातडीनं 1-3 दिवसांमध्ये हा निर्णय अपेक्षित आहे असं ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे। कारण वेळ कमी आहे, वेळ कमी असताना जर अशा जागांवर जर अडून महाविकास आघाडीमध्ये पक्ष बसत असतील किंवा नेते बसत असतील तर मग जागा वाटप पुढे जाणार नाही ही ठाकरेंच्या नेत्यांची भूमिका असल्याचं कळतंय आणि त्यामुळे हा वाद वाढलेला पाहायला मिळतोय। बरं,
बर वेदांत या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.